महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे सूरज दिघे आणि खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून करा, कारण महाराष्ट्रातला जो ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, ज्याच्या दावणीला जातीवंत बैल आजही सांभाळून आहेत, ती एका वेगळ्या गोष्टीसाठी. ती सर्वात म्हणजे आपली जी महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जे जुने पारंपरिक खेळ आहे, हे जपून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे ग्रामीण भागातील या खिलार पालकाने, या शेतकऱ्यांनी केलेले आहे. आणि यासाठी आपण या सर्वांना आपला हातभार म्हणून शर्यतबंदी लवकरात लवकर उठावी यासाठी ही जास्तीत जास्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या काम करत असताना आपल्याला सर्वात जास्त चॅनलच्या टीमला ग्राउंड लेवलला जे काम करायला मिळालं, ग्रामीण भागातील शेतकरी कशा पद्धतीने खिलार संगोपन करत आहे, ब्रीडिंग कशा पद्धतीने करत आहे, शर्यतबंदी असतानाही आपल्या शेतामध्ये सराव देऊन बैलांचं आरोग्य टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, या संदर्भात आपण जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि मंडळी, आपण आता आजरामध्ये आहोत. आजऱ्यामध्ये सर्वात जास्त चिखलगुट्टा ही शर्यत खेळली जाते. आजऱ्यामध्ये लहान वयाची वासरं आणण्याचं प्रमाण हे कमी आहे. तिथे चिखलगुट्टासाठी जे छकडीचे किंवा जनरलची जी बैलं असतात, तर त्यातली बैलं किंवा इस्लामपूर त्या भागामध्ये किंवा कोल्हापूरच्या नजदीक किंवा निप्पन या भागामध्ये भरणारे जे बैल बाजार आहेत, येथून मोठ्या मापाचीच बैलं, जी मोठी 4 दाती 6 दाती बैल आहे, ते आणून त्यांना सराव दिला जातो. आणि चांगली जातीवंत बैल ही चिखलगुट्ट्यासाठी ते तयार केलेली असतात. चिखलात पाण्यातून पळण्यासाठी सर्वात चांगल्या दमाची जनावरं लागतात, त्यामुळे हे त्या पद्धतीचा खुराक व्यायाम हा त्यांच्याकडून घेत असतात. आणि अशाच प्रकारचे आपण अधिक माहिती चॅनलच्या माध्यमातून पाहत राहणार आहोत. मंडळी, 2022 कॅलेंडरमध्ये शर्यतीचे सर्व प्रकार आपण या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये फोटोसहित लेख देखील दिलेला आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य, श्री संदीप बोधके साहेबांनी आपल्याला हा संपूर्ण लेख शर्यतीचे प्रकार आपल्याला माहिती दिलेली आहे, ती तुम्ही तेथे पाहू शकता. आता पाहूया अधिक माहिती मालकाकडून आजच्या भागामध्ये. तुमचं संपूर्ण नाव गाव सांगा आणि चिखलगुट्ट्याची आता तुमच्याकडे किती बैल आहे आणि कुठं आणली सांगा. हा, माझं नाव जानबा नारायण गुडुळकर, राहणार पोळगाव. आम्हाला गुट्टा शर्यतीचा छंद आहे. अशी पाडी कराडवरनं मागून घेतलेली आहेत. आता शर्यतीला चालू आहेत. किती जाती बैल आहेत आता? आता हे कड जाती आहेत. ही बैलांचा खुराक व्यायाम काय असतो यांना? खुराक कुलती असते, उडीद भुसा असतो, गहू भुसा, सातू, ओला चारा का सुका चारा जास्त असतो? ओला चारा सुका चारा दोन्ही पण असतो. बैलांचा आता तुमच्या इथं शर्यतीचं जे चिखलगुट्टा शर्यत खेळतात, किती वर्षापासून जुनी परंपरा आहे? हे आमच्या भागात आता 50 वर्षापासून चालू आहे. आता शर्यत बंदी आहे आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये. आता हे बैल सांभाळायला परवडतात का तुम्हाला? नाही परवडत. शर्यत बंद झाली तर परवडत नाही. आणि एक तर आम्ही काय आहोत करत नाही, काय नाही, खास शर्यतीसाठी पाळलेले असतात. मग आता बंदीच्या काळात पण कसं काय एवढं तुम्ही सांभाळून ठेवता? मग यांचं महिन्याला खर्च कसा परवडतो तुम्हाला? आता काय असं म्हणजे आता सांगलीमध्ये चालू केल्या नाही, मग त्या ह्याच्यावरती इकडं पण चालू केल्या, ग्रुप तयार केले आणि ग्रुपानुसार चालू केले. जर महाराष्ट्र सरकारने बंदी उठवली तर किती फायदा होईल तुम्हाला? हे खिलार वाचल का? खिलार वाचणार की? आता जर बंदी नाही उठवली तर जनावरं आम्ही पण पाळू शकत नाही, बंद करणार. मग ती जनावरं कोण शेतकरी पण घेत नाही, शेवटी कटावला द्यावी लागतात. मग अजून किती दिवस तुम्ही वाट पाहायची तुमची हे कॅपॅसिटी? अजून काय, आता सगळं संपलेलं आहे की आता शेवटच्या की बाबा चालू होणं गरजेचंच आहे? चालू होणं गरजेचंच आहे. आता चिखलगुट्टा शर्यत जी असते ती कसे असते? तो ट्रॅकवर कशा प्रकारे बैल पळतात, पट्टू कशा प्रकारे काम करतो, झेंडेकरी निशाणवाले कसं काम करतात, काय असतं तिथं? ते निशाण असं असतं लाल काठीला लावलेलं आणि तो झेंडेवाला पुढं उभा असतो. 500 फुटाचा अंतर असतो, 400 फुटाचा अंतर असतो. आणि चिखलातून पाण्यातून ती पळवायची. एक गुट्टेकरी गुट्ट्यावर उभा असणार, हाकणारा,
आणि ती पुढे गेल्यानंतर झेंडा पाडणार. मग त्यात कमीत कमी जे बसतील त्यांचा पहिला दुसरा असे नंबर काढले जातात. सगळ्यात कमीत कमी किती सेकंदाचा तुमच्या आठवडीतला एखादा शर्यत आहे? 9 सेकंद, 10 सेकंद, 11 सेकंद अशी, म्हणजे जसं पट्टा असेल तसं, चिखल पाणी असेल तसं. आता हे कधी कधी जास्त चिखल पण असतो तिथं, तर मग कशा प्रकारे बैल पाळायला त्याच्यामध्ये काम करतात? बैल पळतात, सेकंद थोडे वाढतात जास्त. 9 च्या ठिकाणी 10 होतात, 12 होतात. आता बऱ्याचदा आपण बघितलंय की बैल शर्यत सुरू होण्याच्या अगोदर त्यांना ती वाट दाखवली जाते हळू चालवताना, ते कशासाठी? ते इकडून तिकडे न्यायचं म्हणजे बैलांना ती माहिती मिळते, आतमध्ये खड्डा आहे काय आहे असं ते जातेवेळी समजतंय, आणि नंतर ती परतून सोडली की येतातच ती. जर कुठे आधी जर जेव्हा तुम्ही बैलांना वाट दाखवता त्यावेळेस कुठे आधीमध्ये खड्डे असतील, जास्त चिखल असेल किंवा पाणी कमी जास्त असेल, मग बैल ती विचार करून जाणीवपूर्वक त्या पद्धतीने चालतात का? हुशार असतात तेवढी बैल? होय होय जातात ती, ते त्यासाठीच तर आतून नेले जातात. ते जातेवेळी ते अंदाज घेत जातो आणि नंतर ते तसं चुकवत येतात. पण जेव्हा शेवटी निशाण पडतं तेव्हा पट्टूने उडी मारायची असते का? निशाण पडल्यानंतर गुट्टापट्टू उडी मारतो पाण्यातच. मग गुट्टापट्टू त्यावेळेस उडी मारण्यामध्ये त्याला लागू पण शकतो, मग काय काळजी तिथं घेतली जाते गुट्टापट्टूसाठी? तसं शक्यतो का लागत नाही, जो उडी मारतो खालती उतरतो झेंडा पडल्यानंतर त्याला असं काय म्हणजे कुणाला लागलेलं नाही आतापर्यंत. मग तिथं समजाच कमी जास्त पाणी असतं का की त्याच्यामध्ये लागत नाही? पाणी असतं आणि ते बॅलन्स असतोच, त्याचा बॅलन्स असतो तशा पद्धतीने तो उतरतोच. बैल सोडून देतो हातातून आणि तो पाठीकडे उडी टाकतो. तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगायचं? माझं नाव जन्मा नारायण गुडुळकर, राहणार पोळगाव. फोन नंबर 95 61 66 45 05. मंडळी, चिखलगुट्टा शर्यत म्हणजे काय हे आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल. कशा प्रकारे हा खेळ खेळला जातो, कशा पद्धतीची बैलं याच्यामध्ये वापरली जातात, कुठल्या भागामध्ये चिखलगुट्टा शर्यत ही पाहिली जाते किंवा खेळली जाते, तर मंडळी पुढचा भाग आवर्जून बघा की चिखलगुट्टा शर्यतीसाठी जो गुट्टा तयार केला जातो की जो एक लाकडाच्या आणि फळीच्या आणि दोरीच्या साह्याने बांधून तयार केला जातो, जो बैलांच्या जूला बांधलेला असतो आणि त्यावरती मागे एक माणूस बसलेला असतो गुट्ट्यावरती, गुट्टेकरी म्हणून तो चालक असतो, कशा पद्धतीचा चालक त्याच्यावरती बसत असतो, कशा प्रकारचा तो गुट्टा असतो, हे सर्व माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की जी आवर्जून बघा, कारण ती तुम्हाला माहिती. त्याच्यामध्ये आपण शर्यतीचे काही जुन्या काळातले फोटोग्राफ्स देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर आवर्जून तो भाग पहा. आणि अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2022 कॅलेंडरचं बुकिंग आता संपलेलं आहे, त्यामुळे आता सर्वांना जे कॅलेंडर ज्यांनी बुकिंग केलेलं आहे ते घरपोच पोहोचणार आहे. यंदाच्या वर्षी आपण दिलेला भरघोस प्रतिसाद याबद्दल खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.